महाराष्ट्राची खबर बातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं मूक आंदोलन याच्याविषयी बोलतो आहोत. संभाजीराजे छत्रपती यांनी काही वेळापूर्वी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पुढचं 21 दिवसांसाठीचं हे आंदोलन शिथिल करण्यात आलेलं आहे किंवा स्थगित करण्यात आलेलं आहे अशी घोषणा त्यांनी केली. याविषयी आपण मराठा समन्वयक राजेंद्र कोंढरे यांच्याशी बोलूया. राजेंद्रजी, आत्ता जी भूमिका संभाजीराजेंनी स्पष्ट केली आणि त्यांनी हेही म्हटलं की सगळ्या समन्वयकांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे, आपण काय सांगाल? आपण स्वतः सहमत आहात याच्याशी? मला आवाज आला नाहीये राजेंद्रजी. आपण जी भूमिका आता संभाजीराजेंनी आवाज स्पष्ट, आलेला नाही, आपल्याला आवाज येत नाहीये, आपल्यापर्यंत पोहोचत नाही आवाज. हा आता येतोय आवाज, सांगा सांगा. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली, संभाजीराजेंनी जी भूमिका आज मांडली, स्पष्ट केली की पुढचे 21 दिवस सरकारला पुन्हा एकदा वेळ दिला जाणार आहे. राजेंद्रजी आवाज येतोय आपल्यापर्यंत? राजेंद्र कोंढरे यांच्याशी आपण बोलतो आहोत, पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करूया. आपण त्यांच्याशी याविषयी बोलतोय की संभाजीराजे छत्रपतींनी जी आत्ता भूमिका मांडलेली आहे, जरी संभाजीराजेंनी सगळ्या समन्वयकांचा विचार घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केलेला असला तरी याआधीसुद्धा अनेकदा सरकारला वेळ देऊन झालेला आहे आणि अजूनसुद्धा हे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याकरता पुन्हा एकदा जो 21 दिवसांचा वेळ दिलाय त्याविषयी आपण संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या घोषणेविषयी बोलतो आहोत. राजेंद्र कोंढरे यांच्याशी काही क्षणामध्ये पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित होईल. मात्र बहुतांश मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत सरकारकडून आणि काही मागण्यांचं नियोजन करण्याकरता किंवा प्रशासकीय त्याकरता उभारणी करण्याकरता, प्रशासकीय उभारणी करण्याकरता जो 21 दिवसांचा कालावधी लागणार आहे तो सरकारने संभाजीराजेंकडे मागितला आहे आणि तो सगळ्या समन्वयकांशी चर्चा करून निर्णय झालाय की सरकारला 21 दिवसांचा कालावधी दिला जावा. म्हणून या 21 दिवसांच्या कालावधीमध्ये जी मूक आंदोलनं होणार होती, 3 मूक आंदोलनं ज्याची स्थगिती करण्यात आलेली आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. या दरम्यानच्या काळामध्ये संभाजीराजे छत्रपती यांचा दौरा सुरूच राहील, त्यांच्या मराठा समन्वयकांसोबतच्या बैठका सुरूच राहतील. ही आजची नाशिकमधली दृश्य आहेत. नाशिकमध्ये मूक आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन 21 दिवस सरकारला दिले गेलेत. 21 दिवस नव्हे, 1 महिना घ्या, पण रिव्ह्यू पिटिशन मराठा आरक्षणासंदर्भातलं, त्याच्यासोबतच इतर 6 मागण्या सारथी संदर्भातल्या असतील, अण्णासाहेब पाटील महामंडळासंदर्भातल्या असतील, दर जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या वसतिगृहाचा मुद्दा असेल, मराठा समाजाला सवलतींचा मुद्दा असेल आणि 2185 मुलांच्या नोकऱ्यांचा मुद्दा असेल, या सगळ्याविषयी चर्चा झाली मुंबईतल्या बैठकीमध्ये आणि त्यात काय काय घडलं, बहुतांश मागण्या कशा मान्य झाल्या याच्याविषयीची स्पष्टता संभाजीराजेंनी केली आणि त्यानंतर आंदोलनाच्या स्थगिती संदर्भातली माहिती दिली. स्थगितीसुद्धा शब्द स्वतः संभाजीराजेंनी वापरला नाही, ते असं म्हणाले पुढे ढकलण्यात आलेलं आहे. 1 महिन्यासाठी मराठा समाजाचं मूक आंदोलन पुढे ढकलत असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली. आंदोलन स्थगित केलं नसून सरकारला 1 महिन्याचा कालावधी देत असल्याचं ते म्हणाले. दरम्यान राज्याचा दौरा, बैठका सुरूच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं. सारथीला 8 विभागीय कार्यालयं, कोल्हापूर उपकेंद्राला तूर्तास मंजुरी आणि ते लवकरात लवकर सुरू होईल अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी अधिक बोलूया. प्रशांत, तुम्ही सुद्धा संभाजीराजेंना हाच प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारलात की कुठेतरी आंदोलनाची धार कमी होत चाललेली आहे का? त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की असं काही नाही, पण सरकारला पुन्हा एकदा वेळ दिला गेलाय. काय सांगाल प्रशांत, आतापर्यंत वेळ देऊन अनेकदा झालेला होता, त्यात काही मागण्या मान्य झाल्या नाहीत, दुर्लक्षच झालं त्या मागण्यांकडे, पुन्हा हा शेवटचा वेळ दिला गेलाय संभाजीराजेंकडून असं म्हणायचं?
नक्कीच खरं तसं जर का बघितलं गेलं तर मराठा समाज अत्यंत आक्रमक आहे, त्याच्या भावना संतप्त आहे आणि मराठा समाज रस्त्यावर उतरणं हा अत्यंत साधा आणि सोपा विषय, पण पुन्हा एकदा मराठा समाजाला तोडफोड करायला लावायची का, नगरफेक करायला लावायची का, तर नाही. समाजाला दिशा देण्यासाठी जी आहे ही भूमिका ठामपणे पुन्हा एकदा संभाजीराजांनी मांडली. पण त्याचबरोबर सरकारकडनं जी चर्चा सुरू आहे त्याच्यात 21 दिवसाची मुदत सरकारने मागितली आहे. यांनी मोठ्या मनानं 1 महिन्याची मुदत सरकारला दिली, ही सुद्धा अंतिम मुदत असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. अर्थात तोपर्यंत मूक आंदोलन त्यांनी स्थगित जरी केलं असलं तरी राज्यभर सुरू असलेल्या बैठका, चर्चा, समन्वयकांबरोबरच्या सगळ्या दौरे हे सगळे सुरूच राहणार आहे आणि हेच त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार या पूर्ण गोष्टींचा केलेला आहे. थोडक्यात सरकारने जे त्यांना साकडं घातलंय की आम्हाला 21 दिवसाचा मुदत द्या राज्य सरकारला, तर 21 दिवसाच्या ऐवजी 1 महिन्याचा कालावधी हा अंतरिम कालावधी सरकारला छत्रपती संभाजीराजे यांनी दिला असं आपल्याला नक्की म्हणता येईल. अर्थात हा निर्णय सुद्धा त्यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रातल्या सगळ्या समन्वयकांबरोबर चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण याचा अर्थ आंदोलन स्थगित झालं अशा प्रकारचा विचार कोणी करू नये. मराठा समाजाच्या भावना संतप्त आहे, आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेची धार जी आहे ती रस्त्यावर स्वतःच्या रूपाने येऊ नये हा माझा प्रयत्न आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सरकारने जर का या 1 महिन्यामध्ये दिलासा दिला नाही तर मराठा समाज नक्कीच आक्रमक होणार याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. सरकारला राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आक्रमक आंदोलन व्हावं असं वाटतं का, हा त्यांनी विचारलेला सवाल नक्कीच बोलत आहे. पूर्ण नक्की प्रशांत आभार सविस्तर संवाद साधल्याबद्दल. राजेंद्र कोंढरे मराठा मराठा मोर्चाचे समन्वयक आता आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत. राजेंद्रजी मगाशी आपल्यापर्यंत आवाज नीट पोहोचत नव्हता. मुद्दा हाच आहे की पुन्हा एकदा सरकारला वेळ दिला गेलाय आपल्याकडून. हा 21 दिवसांचा 1 महिन्याचा जो कालावधी आहे यात या सगळ्या इतर 6 मागण्या पूर्णच्या पूर्ण मान्य होतील असा विश्वास आहे का आपल्याला? राजेंद्र कोंढरे यांच्यापर्यंत आवाज आपला पोहोचत नाही आहे. आपण त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. सारथी संदर्भातला मुद्दा असेल तर 8 विभागीय कार्यालयांना मंजुरी देण्यात आलेली आहे असं स्पष्ट करण्यात आलं आणि या सगळ्याविषयी आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, इतर 6 मागण्या ज्याच्याविषयी वारंवार चर्चा होत होती त्या बहुतांश मागण्या होत आहेत मान्य आणि बाकीच्या आहेत पाईपलाईनमध्ये असा जो उच्चार संभाजीराजेंनी केला त्याच्याविषयी काही सांगता येईल का प्रशांत? 11 मागण्यांवर मुंबईत चर्चा झाली अशा प्रकारचा पुनरुच्चार संभाजीराजेंनी केला आणि यातल्या सगळ्यात महत्वाच्या मागण्यांवर जे सरकारच्या माध्यमातून चर्चा झाली, जे निर्णय झाली त्याच्यामध्ये सारथीला 8 विभागीय कार्यालय आणि कोल्हापूरला उपकेंद्र हे तत्काळ सरकारनं त्या बैठकीत मंजुरी दिली. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज 3 जागांची पाहणी सुद्धा केली. त्यातील 1 जागा 26 जूनपर्यंत निश्चित होणार याची खात्री संभाजीराजे यांनी व्यक्त केली. तर अशा प्रकारचा संवाद त्यांच्याशी करण्यात आलाय सरकारच्या माध्यमातून हे त्यांनी सांगितलं. 36 जिल्ह्यातील 23 जिल्ह्यांमध्ये वसतिगृह तयार असून 21 दिवसामध्ये सारथीला मोठी रक्कम 1000 कोटी रुपयाची मागणी करत छत्रपतींनी केली आहे. पण एक मोठी रक्कम दिली जाण्याची घोषणा अजित पवार स्वतः करणार आहे यातून त्यांनी केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे ज्या जाचकाठी आहे त्या शिथिल करण्याबाबतचा सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे आणि याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणात मिळणाऱ्या सवलती त्या सुद्धा मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा मिळाव्यात या मागणीवर सुद्धा तोडगा हा 21 दिवसाचा. आरक्षणाला अधीन ज्या नोकऱ्या देण्यात आल्या होत्या तर या सगळ्या नोकऱ्यांचा ज्यांना देण्यात आलाय त्यांचे नियुक्तीपत्र हे सुद्धा देण्यासाठी सरकारला विशेष बाब म्हणून तत्काळ निर्णय घ्यावा ही सुद्धा आग्रही मागणी त्याच्यात होती. आणि या सगळ्या मागण्यांच्या कार्यवाहीसाठी सरकारनं 21 दिवसांची मुदत मागितली आहे. या 21 दिवसाच्याऐवजी 1 महिना जर काही मंजूर झाल्या नाही तर राज्यातल्या 36 जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे आक्रमक आंदोलन व्हावे का असा सवाल, जो बोलका सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केलाय तो खूप काही बोलून जातोय. नक्की प्रशांत, फार महत्वाचे विषय आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्याची स्पष्टता संभाजीराजेंनी केली आहे. राजेंद्र कोंढरे पुन्हा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. राजेंद्रजी, आतापर्यंत अनेकदा या मागण्या सरकार पुढे ठेवल्या गेल्या मात्र त्याचं काही झालं नाही. आता पुन्हा एकदा आपल्याकडून वेळ दिला जातोय आपल्याला अशी आशा आहे का, विश्वास आहे का की येत्या 21 दिवसामध्ये आपल्या सगळ्याच्या सगळ्या आरक्षणासोबतच्या इतर मागण्या पूर्ण होतील? नाही, मुळात 21 दिवसात काय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीये. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये कोर्ट आता 1 तारखेला सुरू होणार आहे, त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन जे ऍप्लिकेशन करायचे ते सरकारला करायचे रिव्ह्यू पिटिशन. आणि त्याच्या व्यतिरिक्त मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोपर्टी खटल्याच्या बाबतीमध्ये सरकार 1 तारखेला मेन्शन करणार आहे असं आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये सांगितलंय.
दुसरी गोष्ट सारथीच्या बाबतीत त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे परवा पुण्यामध्ये ज्या काही 13 मागण्या आम्ही त्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्या सगळ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जमर्यादा योजना वाढवण्यासाठी त्यांनी संबंधित MD आणि त्या खात्याच्या लोकांना सूचना दिल्यात. त्याचाही निर्णय 8 ते 10 दिवसाच्या आतमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर इतर जे प्रश्न आहेत की 2185 लोकांचा नियुक्तीचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्या संदर्भात ऍडव्होकेट जनरल यांनी त्या दिवशी आम्हाला स्वतःच्या पातळीवर निर्णय देतो असं सांगितलेलं आहे. त्या निर्णयाच्या अपेक्षेत खऱ्या अर्थाने आम्ही आहोत आणि तो जर निर्णय आमचा जर त्या दिवसात राहिलेला नसेल तर आम्हाला पुन्हा आंदोलन हे करावंच लागणार आहे. परंतु त्याच्यातल्या ज्या काही तांत्रिक त्रुटी होत्या त्यासाठी जी काही सूचना वेगवेगळ्या विभागाच्या आलेल्या होत्या ते अडथळे आता पूर्ण गेलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टातली केस संपल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकारला कोणती अडचण नाहीये असं आमचं मत आहे आणि त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा. आणि जर झालं नाही तर आम्ही म्हणजेच राजेंद्रजी हे आपणही स्पष्ट करता की ही अंतरिम वेळ सरकारला दिलेली आहे की त्यांनी जे स्पष्ट केलंय ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या कार्यान्वित सुद्धा व्हाव्यात. आभार, आपण सविस्तर बोललात राजेंद्रजी, आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. या सगळ्यासह या बुलेटिनमध्ये इथे संपतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत.